2018 साली जॉहान्सबर्गला वॉन्डरर्सला आपली जी टेस्ट होती, आय थिंक ती थर्ड टेस्ट होती त्या सिरीजमध्ये, आणि आपली पहिली बॅटिंग होती आणि ते विकेट थोडंसं ट्रिकी होतं कारण की गुडलेंथवरनं बॉल उसळत होता, एकदम उसळत होता आणि आय थिंक अंपायर्स डेलिबरेटेड ऑन दॅट बट दे कंटिन्यू विथ द प्ले. त्यांनी काही भारताला असं ऑप्शन दिलं नाही की तुम्हाला खेळायचं आहे किंवा तुम्हाला डेंजरस वाटतंय का. आणि आयरनी अशी की सेकंड म्हणजे जेव्हा साऊथ आफ्रिकेची बॅटिंग आली आणि त्यांचा एक डी नेलगर होता त्याला डोक्याला बॉल लागला बाउन्सर, तेव्हा ते अगेन डेलिबरेटेड आणि त्यांनी ऍक्च्युली साऊथ आफ्रिकेला ऑप्शन दिला की तुम्हाला हे जर डेंजरस वाटत असेल तर आपण बंद करायचं. सो ही थोडीशी हा ऑप्शन आपल्याला पण देता आला असता, आणि त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. ह्या ज्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सी होतात त्याच्यात ह्या म्हणजे पद्धतशीरपणे थोडस त्याच्याबद्दल न बोलणं लोक सोयीस्कर मानतात. Englishman out. Unbelievable.